टाकवडीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला. चौकाचौकात दिसणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. टाकवडी तालुका शिरोळ येथे भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. भटक्या श्वानाच्या उपद्रवामुळे अनेक पालके, नागरिक व वाहनधारक भीतीच्या छायेत आहेत. प्रत्येक चौकाचौकात दिसणाऱ्या या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. नागरिकांची बदलती जीवनशैली, राहणीमान यासह अनेक बाबी भटक्या कुत्र्यांच्या वाढीस कारणीभूत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गावचा झालेला विस्तार यामुळे नागरीकरणामध्ये मोठी वाढ झाली आहे. रस्त्याकडेला टाकलेले जात असलेले वेस्टेज खाण्यासाठी अनेक भटकी कुत्री गोळा होतात. सकाळी फिरण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना तसेच महिला वर्गाला देखील या भटक्या कुत्र्यांचा त्रासाला सामोरं जावं लागते. रस्त्याच्या मधोमध आणि रस्त्याच्या कडेला भटकी कुत्री अगदी बिंधास्तपणे तळ ठोकून बसतात. जर कोणीही या कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर हे कुत्रे थेट अंगावर धावून येतात. त्यामुळे गावातील सर्व नागरिक कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. अशा प्रकारे भटक्या कुत्र्यांचा वावर संपूर्ण गावात वाढलाय. नागरिकांनी फेकलेल्या अन्न पदार्थावर आपली भूक भागवून ही कुत्री इकडे तिकडे फिरत असतात. मात्र या भटक्या कुत्र्यांवर ग्रामपंचायत प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. दरम्यान ग्रामपंचायत प्रशासनानं ही कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता लवकरात लवकर खबरदारीचे पाऊल उचलावे अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. महानकर निपसटी प्रकाश चव्हाण, टाकवडे. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.